आणि नागर अशा तीन विविध भौगोलिक प्रदेशांना नटलेला हा जिल्हा आहे. असं असलं तरी पालघरमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे विविध समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतोय. जागोजागी प्रचंड ट्रॅफिक, नागरिकांना चालण्यासाठी मोकळा मार्ग नाही, रस्त्यावरील खड्डे, ड्रेनेजची समस्या, ठिकठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य, तलावांची दुरवस्था, अशा एक ना अनेक समस्यांचा विळखा पालघरला बसलाय. त्यातच पालघरमध्ये तरुणांचं शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र नसल्यानं पालघरमधल्या विद्यार्थ्यांना थेट मुंबई ठाणं गाठावं लागतं. तर रोजगाराच्या संधीसाठीही पालघरचा तरुण मुंबईची वाट धरतो. आता याच समस्या सोडवण्याचा निर्धार बहुजन विकास आघाडीनं घेतलाय. विकासाचा मुद्दा घेऊनच बहुजन विकास आघाडी पालघर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे. विरोधकांवर टीका करत बहुजन विकास आघाडी पालघरला स्मार्ट सिटी करणार असल्याचं आश्वासन बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनीषा निमकर यांनी दिलंय. लोकांचा उत्साह प्रचाराला सामोरे जात असताना मतदारांचं मिळणारं सहकार्य आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह, आणि मला वाटतं आता पालघर विधानसभेच्या मतदारांनीच ठरवलेलं आहे की त्यांना बदल हवाय, कारण जे वसई विरारमध्ये होतं ते इथे का होऊ शकत नाही, त्याच्यामुळे लोकांनाच बदल हवाय, त्यामुळे हा आमचा विजय निश्चित आहे. दादागिरी करून काहीही होणार नाही असा टोला बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी विरोधकांना लगावलाय. दादागिरी वसई तालुक्यात कधी होत नाही, पालघर तालुक्यात होऊ नये. मी मूळचा पालघर तालुक्यात आहे. कोण जर असं समजत असेल दादागिरीने मतदार फिरवता येतात तर त्यांचा गैरसमज आहे. वसईला फडशा पडलाय, आता पालघरची वेळ आहे. पालघरचे नागरिक आणि तरुणांनीही विरोधकांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच वसई विरार प्रमाणे बहुजन विकास आघाडी पालघरचाही कायापालट करेल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केलाय. गार्डन नाही, आपल्याकडे तलाव नाही आहेत. बाबा संध्याकाळी जाणून विरंगळा म्हणून एक बसावा कुठे करून असं कुठे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी कुठलं साधन पालघरमध्ये नाही आहे. आणि सर्व ठिकाणी नुसती भंगार वस्ता, जिकडे गार्डन आहे तर जुने 20 वर्षापूर्वी गार्डन चांगले होते. बहुजन विकास आघाडीचे आमदार मनीषाताई निमकर यांना जे तिकीट दिलेलं आहे, आम्हाला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना चांगल्या रीतीने मतदान करून आमचं त्यांना पूर्ण पाठबळ असेल असं आम्हाला त्यांना वाटतं, कारण विकासाच्या दृष्टिकोनातून ते एकदम चांगले आणि परखडच आहे. मूलभूत सुविधा, शिक्षण, रोजगार अशा विविध समस्या सोडवण्यासाठी पालघरचा मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी बहुजन विकास आघाडीला मतदारांची पसंती मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कपिल राऊत, झी मीडिया, पालघर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.